उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथील घटनेच्या निषेधार्थ भोकरदनमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला. उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खीरी येथील घटनेच्या निषेधार्थ भोकरदनमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला. उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खीरी येथे शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून मारण्याच्या घटनेच्या निषेधार्थ व कामगारांना उद्ध्वस्त करणारे कायदे आणि देशव्यापी खासगीकरण यांच्या विरोधात महाविकास आघाडीने आज सकाळपासून भोकरदन शहरात बंदला संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला. यावेळी माजी आमदार चंद्रकांत दानवे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख, शिवसेनेचे मनीष श्रीवास्तव, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष त्र्यंबकराव पाबळे, राष्ट्रवादीचे युवा नेते शमी मिर्झा, जिल्हा परिषद सदस्य मनीषा जंजाळ, नवनाथ दौड, प्राध्यापक अंकुश जाधव, रमेश चपकाळ, नगरसेवक अब्दुल कदीर बापू, भूषण शर्मा, महेश पुरोहित आदी उपस्थित होते. आघाडी सरकारचा बंद होता, यामध्ये जे खरे शेतकऱ्याच्या अवलादी होत्या त्यांनी 100% बंद पाळला, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन व्यक्त करतो. आणि ज्यांना बंद नाही पाळला, आपल्या कोणाच्या लक्षात आलं नाही हा विषय, अहो ज्यांना गाडीला चिरडलं शेतकऱ्याला, ते बंद कसं पाळतील आपल्या सर्वांना, हीच त्यांची विचारसरणी आहे. शेतकरी त्यांच्या हक्कासाठी 1 वर्षभरापासून दिल्लीमध्ये आंदोलन करू लागले, ते त्यांना खलिस्तानवादी दहशतवादी म्हणता. बरं झालं ते लखीमपूरचं चिरडणारा कोण येतो, मिश्रा, काय नाव होतं त्याचं, मिश्रा अजय, कडकडीत बंद पाळला. खाली वाचा कमीत कमी, फक्त दोन रोहिणी मैठेंगा चालले, दोन दुकानं मगरूर मस्ती आलेल्यांच्या चालू होत्या. शेतकरी बांधवांवर ते अमानुष पद्धतीनं गाडी टाकून त्यांना चिरडण्यात आलं होतं आणि त्याचा निषेध नोंदवायसाठी खऱ्या अर्थानं हा बंद होता. शेतकरी विरोधी ही अवलाद भविष्यामध्ये सर्व शेतकरी बांधवांनी लक्षात ठेवली पाहिजे, यांच्या दुकानावर बहिष्कार घातला पाहिजे. पडसाद पडत असताना चंद्रजी पवार साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी हाक दिली आणि त्यांना लागून संघटना आहे, शेतकरी संघटना आहे, प्रहार आहे आणि शेतकरी सर्वांनीच याला साथ दिली आणि आज राज्यामध्ये कडकडीत बंद. खरोखर आज भोकरदनमध्ये आपल्याला माहित आहे की हे भोकरदन सुद्धा किती, जसं या लखीमपूरमध्ये झालं तसं ते आपल्या भोकरदनमध्ये मागच्या 5 वर्षात आपल्याला जाणवलेलं आहे. नवनाथरावला जास्त जाणवलेले, अनिलरावला सुद्धा त्या पाठीमाग जाणवलेले, आपल्या सर्वांना चाललेल्याची का आठवण आहे. आज सुद्धा आपण सर्व. रवींद्र कुमार लोखंडे, AIN News, भोकरदन.